आज दिनांक 29 मे रोजी देवगाव मावळ येथे गणेश गाडे यांच्या शेतालगत असलेल्या विहिरीमध्ये ऊज मांजर पडल्याचं त्यांना शेतकऱ्यांना विहिरीत काम करत असताना निदर्शनास आलं. त्या ठिकाणी त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना त्याची त्वरित माहिती दिली. त्यानंतर आम्ही तिथे पोचल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने उतरून त्या 55 खोल फूट विहिरीमधून त्याला आम्ही क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढलं. तर त्या ठिकाणी ते ऊज मांजर असल्याचं आमच्या संस्थेच्या सदस्यांनी निदर्शनास आलं. ऊज मांजर बद्दल थोडीशी माहिती सांगायची म्हटलं तर ऊज मांजर हा स्तनधारी प्राणी आहे. थोडक्यात हा जंगल भागांमध्ये पानस्थळी जंगलांमध्ये आढळतो. याचं प्रामुख्यान अन्न हे मांस आहे. तर ग्रामीण भागामध्ये त्याला स्थानीय नाव सांगायचं झालं तर मसण्या मांजर, भूत मांजर असं देखील म्हटलं जातं. समाजामध्ये ह्या प्राण्याविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत की हा प्राणी मेलेली पुरलेली प्रेत उकरून काढतो, लहान मुलांना पळवतं. तर असं काही नाही. तर त्याला असं का म्हटलं जात असावं की कारण हा प्राणी प्रामुख्याने सडलेला मांस खाणं पसंत करतो, त्यामुळे त्याला तसं म्हटलं जात असावं अशी असा अंदाज आहे. तर त्या ठिकाणी हा प्राणी आम्ही वडगाव फॉरेस्ट यांच्या यांना माहिती देऊन त्याच्यावरती प्रथम उपचार करून आम्ही त्याला आता जंगलामध्ये त्याच्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये त्याला सोडत आहे.